नमस्कार मी श्वेता मी पाहताय न्यूज एटीन लोकमत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत या बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी आहे आणि खास करून तुमच्या मुलांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची कारण ओमायक्रॉनचा लहान मुलांना जास्त धोका असल्याचं समोर आलंय ओमायक्रॉन बद्दल एक महत्वाची बाब समोर आली आहे ती म्हणजे ओमायक्रॉन लहान मुलांवरती हल्ला करतोय महाराष्ट्रात सापडलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांबद्दलचं हे निरीक्षण आहे पिंपरीमध्ये ज्या सहा जणांना ओमायक्रॉनची लागण झाली त्याच्यापैकी तीन लहान मुलं आहेत बारा वर्षांच्या एका आणि सात वर्षांच्या आणि दीड वर्षांच्या मुलीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे पाच वर्षांखालील मुलांमध्ये ओमायक्रॉन वेगानं पसरत असल्याचं हे निरीक्षण आहे तर आधी कोरोना झालेल्यांना ओमायक्रॉनचा धोका हा तिप्पट आहे पण त्याचे परिणाम इतके नसणार आहेत तर संसर्गाचं प्रमाण वाढल्यास ओमायक्रॉनचा धोका हा लहान मुलांना देखील अधिक प्रमाणात आहे असं देखील डब्ल्यू एच ओनं म्हटलेलं आहे पिंपरी चिंचवड मधून आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेले थेट जाऊयात गोविंद पिंपरीमध्ये जे काही सहा रुग्ण एकाच कुटुंबातले समोर आले होते ज्यांना ओमायक्रॉनची लागण झाली त्यामध्ये लहान मुलं आहेत आणि जे सांगितलं निरीक्षण आहे लहान मुलांबद्दल श्वेता जे सहा इथे रुग्ण आहेत ओमायक्रॉनग्रस्त त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि सगळ्यांची प्रकृती जी आहे ती स्थिर आहेत लक्षणं कुणालाही आहेत फक्त एका व्यक्तीला साधा खोकला आहे सौम्य लक्षणं आहेत मात्र यामध्ये जे तीन व्यक्ती आहेत ज्यांना ओमेक्रॉनची लागण झाली त्यांचा त्यांचं जे वय आहे ते बारा वर्षाखाली आहे आणि त्यांनी लस घेतल्या नव्हत्या इतर जे तीन आहेत त्यांनी दो दोन्ही लस घेतल्या होत्या मात्र त्यानंतरही त्यांना ओमेक्रॉनची लागण झाली लहान मुलांबाबत काळजी घ्यायला हवी का तर नक्कीच घ्यायला हवी ती कोरोनाच्या बाबत असेल किंवा ओमिक्रॉनच्या बाबत असेल असं जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेले आहेत मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की यांना लागण जरी जरी असली तरीही या तिन्ही मुलांना कुठल्याही लक्षणं नाही कि आहेत किंवा कोणताही त्रास होत नाहीत माझ्यासोबत काही नागरिक का आहेत त्यांना काय नेमकं का वाटतं ओमिक्रॉन बद्दल आणि लहान मुलांमध्ये जर हे पसरत असेल तर ता काय काळजी घ्यायला पाहिजे असं त्यांना वाटत आपण जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही तुम्ही बघताय की आपल्याकडे सहा रुग्ण आहेत त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे आता काय जास्त काळजी घेणं गरजेचं वाटते तुम्ही कशी काळजी घेता सध्याची आमची काळजी आमच्या दोन झालेली आहे आहेत सध्याची परिस्थिती अशी आहे की कुणीही नियम पाळत नाहीये कुणाच्या तोंडाला मास नाहीये महानगरपालिकेचं सुद्धा लक्ष नाही या गोष्टीवरती माझं म्हणणं एकच की मास्कचा वापर सगळ्यांनी करावा आणि महानगरपालिकेने थोडंफार लक्ष तरी द्यावं द्यावंच थोडे निर्बंध जे आहेत ते कठोर होणं गरजेचं असं म्हणणं आहे पण लहान मुलांबाबत तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये लहान मुलांची काळजी घरच्यांनी घेतली पाहिजे आणि मास्कचा वापर हा केलाच पाहिजे खेडेगावांमध्ये लसीला लोक घाबरतात घाबरून न जाताले लसीकरण पूर्ण केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून भविष्यात कुठल्या आजारात लवकर बळी पाडणार नाही अर्थातच ग्रामीण भागातल्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि जसं आपल्याला माहिती अशी होता की जी लस द्यायची आहे ती आता अठरा वर्षावरील व्यक्तींना दिली जाते त्यामुळे लसीचा जो वय वयमान आहे ते कमी केलं जावं आणि पटकन लसी दिल्या जाव्यात मुलांना अशी एक मागणी होताना दिसते लसीमुळे प्रभाव होणार नाही जास्त असं नागरिकांना वाटते आणि त्याचबरोबर अर्थातच काळजी घेणंसुद्धा गरजेचं आहे तशी पालक काळजी घेत आहेत परंतु लस लवकरात लवकर आली आणि जसं प्रशासन सांगते की शाळाही सुरू होणार आहेत तर ती भीती राहणार नाही पालकांना आता मात्र शाळा सुरू झाल्या तर तुम्हाला भीती आहे का की मुलांना पाठवायचं किंवा कसं हो तशी भीती आम्हाला आहेच ना शाळा चालू झाली लसीकरण पूर्णपणे झालं पाहिजे मुलांचं बी लसीकरण झालं पाहिजे बरं जे भीती जास्त वाटते आता कोरोनापेक्षा कारण तो बी रोग भयंकर नाही याच्यासाठी लसीकरण झालं ना अर्थात तर आ, ही सगळी भीती आहे की शाळा जर सुरू होणार असेल तर त्याचं स्वागत आहे पालक स्वागत करतायत परंतु ओमेक्रॉनची जर लागेल लहान मुलांमध्ये झपाट्यानं होणार असेल तर मात्र त्यांच्या लसीकरणासाठी प्रशासनाने शासनाने विचार करावा तो करण्यात आवा असं पालक म्हणत आहेत श्वेता आणि गोविंद आता पिंपरीमध्ये एकाच कुटुंबातले सहा जण ओमायक्रॉन बाधित सापडल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं खास करून काय काळजी घेतलेली आहे म्हणजे लहान मुलं असतील नाहीतर वयोवृद्ध असतील सगळ्यांच्याच बाबतीत खर तर याआधीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची लसीकरण मोहीम जी आहे ती वेगात सुरू होती आणि तब्बल ऐंशी टक्के नागरिकांचं लसीकरण जे आहे ते पूर्ण झालं आहे मात्र ऐंशी हजार लसीचे डोस आजही महानगरपालिकेकडे शिल्लक आहेत नागरिक येत नाही आहेत दुसरा डोस घेण्यासाठी हे कुठेतरी चिंतेची बाब आहे ची धडक या शहरात बसलेली आहे सहा जे रुग्ण आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मा आ, हे सगळं माहिती असून देखील नागरिकांमध्ये जनजागृतीचा जो अभाव आहे तो दिसतो आहे आणि त्यामुळे कुठेतरी सक्ती करणं गरजेचं आहे कडक निर्बंध करणं गरजेचं आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे महानगरपालिका या संदर्भात वारंवार आव्हान करते शिवता मात्र आपण बघितलं तर नागरिकांमध्ये अजूनही त्याबाबत जागृती होत नाही आत्ता ओमेक्रॉईन जर लहान मुलांमध्ये पसरत असेल तर मात्र नागरिकांनी आपल्या पाल्यांबाबत अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे त्याचबरोबर स्वतःही लसीकरण करून घेणं गरजेचं आहे असं म्हणावं लागेल बरं गोविंद आणि ज्या तीन लहान मुलांना ओमायक्रॉनची लागण झाली पिंपरीमध्ये त्यांची प्रकृती आता कशी आहे कारण लसीकरण नाहीये त्यांच्यासाठी त्यामुळे त्यांना काही त्याचा त्रास होतोय का म्हणजे दीड वर्ष सात वर्ष आणि बारा वर्ष अशी त्यांची वय आहेत अगदी लहान मुलांमध्ये एका मुलीचाही दीड वर्षाचा समावेश आहे हे तिघंही पिंपरी चिंचवडच्या जिगण जिजामाता रुग्णालयामध्ये आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि आयुक्त राजेश पाटील यांनी जसं दोन दिवसांपूर्वी सांगितलं होतं त्यानुसार आजही त्यांची प्रकृती जी आहे ती स्थिर आहे पुढच्या चार ते पाच दिवसात त्यांना डिस्चार्जही दिला जाऊ शकतो मात्र ओमायक्रॉन जो आला आणि हे झपाट्यानं अशा पद्धतीने वाढत गेला तर त्या संदर्भातली औषधं आणि एकूणच गाईडलाईन जे आहेत ते महानगरपालिकेकडे प्राप्त झालेलं नाही त्यामुळे ही संख्या वाढली तर मात्र मोठा एक चिंतेची बाब असू शकते आणि ही वेळ येऊ नये म्हणून नागरिकांनी आता आपल्या पालक पाल्याची काळजी घेणं गरजेचं आहे बिलकुल आणि गोविंद यानंतर आता सगळी काळजी लहान मुलांच्या बाबतीत असेल किंवा कोणाच्याही ही गर घेणं गरजेचंच आहे मात्र एक जी गोष्ट सांगितली आहे की ज्यांना आधी कोरोना होऊन गेलेला आहे त्यांना सुद्धा पुन्हा ओमायक्रॉनच्या लागणीची भीती आहेच त्यामुळे आत्ता जे हे सहा जण आहेत पिंपरीतले त्यांना आधी कोरोना होऊन गेला होता का त्यांची काय हिस्ट्री समोर आली आहे श्वेता याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी एक बाब निश्चित स्पष्ट केलेली आहे की ज्या वयस्कर तिघांना ओमायक्रॉनची लागण झाली त्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते त्यांना कोरोना झाला होता की नाही याबाबत स्पष्टता नाही आहे मात्र लस घेतल्यानंतरही ओमेक्रॉनची लागण होती आणि हे स्पष्ट असल्यामुळे नागरिकांनी स्वतःला जपणं गरजेचं आहे अर्थात पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास चार ते पाच टक्के नागरिकांना ज्यांना कोरोना झाला आहे त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली होती असंही एक निष्कर्ष निदर्शनास आला होता त्यामुळे नागरिकांनी बेफिकर राहणे हे अगदी स्पष्ट आहे पिंपरी चिंचवडमध्ये जे ओमेक्रॉनचे सहा रुग्ण आढळलेले आहेत बाधित आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे लक्षणं नाही आहेत मात्र औषधं आणि गाईडलाईन्स काय असणार आहेत ही जर संख्या वाढली ती अजूनही प्रशासक प्रशासनाकडे नाही आहे त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावं लागणार आहे आणि स्वतःची काळजी आणि इतरांची काळजी घेणं हाच एक यावरचा आत्ताचा उपाय दिसतो आहे लक्षणं नाही आहेत प्रकृती स्थिर आहे म्हणून याकडे दुर्लक्ष करून चालणार हे अगदी प्रशासनाने या संदर्भात स्पष्ट सूचना दिलेल्या गोविंद धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी म्हणजे डब्ल्यूएचओ न जे, जे काही निरीक्षण नोंदवलेलं आहे की लहान मुलांना जास्त धोका आहे त्यामुळे त्याचं